नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमधील मधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट फाईव्ह पॉईंट वन सोडवायचा आहे सोडूया प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे पहिला प्रश्न बाय युजिंग व्हेरिएबल्स एक्स अँड वाय फॉर्म एनी फायव्ह लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स प आपल्याला एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल वापरून पाच लिनियर इक्वेशन्स तयार करायचे आहेत दोन व्हेरिएबल एक्स हे एक व्हेरिएबल आहे आणि दुसरं वाय आहे हे दोन व्हेरिएबल वापरून आपल्याला पाच लिनियर इक्वेशन्स तयार करायचे आहेत एक्स प्लस वाय इक्वल टू सेवन पण हे दोन व्हेरिएबलमधील एक लिनियर इक्वेशन झालेलं आहे बरोबर आहे आता दुसरं इक्वेशन याप्रमाणे करता येईल आपल्याला एक्स मायनस वाय इक्वल टू टेन हे पण लिनियर इक्वेशन आहे पाय याच इक्वेशनला आपल्याला असंही लिहिता येईल एक्स प्लस वाय मायनस सेवन इक्वल टू झिरो हे पण लिनियर इक्वेशन आहे पाय एक्स प्लस वाय प्लस सेवन इक्वल टू झिरो हे पण लिनियर इक्वेशन आहे हा जर सेवन आपण या साईडला लिहिला एक्स प्लस वाय इक्वल टू मायनस सेवन हे पण लिनियर इक्वेशन आहे तुम्हाला कोणतेही पाच लिनियर इक्वेशन लिहायचे आहेत पहा तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण टू एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू फिफ्टीन हे पण दोन व्हेरिएबलमधील लेनियर इक्वेशन आहे कारण येथे एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहेत बरोबर आहे प चौथं इक्वेशन लिहू आपण थ्री एक्स प्लस सेवन वाय इक्वल टू सेवन्टी हे पण लेनियर इक्वेशन आहे या इक्वेशनला आपल्याला असंही लिहिता येते थ्री एक्स प्लस सेवन वाय हे सेवन्टी या साईडला आणले तर मायनस सेवन्टी होतील बरोबर आहे हे सेवन्टी आपण या साईडला नेले तर प्लस सेवन्टी होतील हे पण लिनियर इक्वेशन आहे हे पण लिनियर इक्वेशन आहे दोन व्हेरिएबलमधील आणि हे पण लिनियर इक्वेशन आहे दोन व्हेरिएबलमधील आपल्याला कोणतेही पास लिहायचे सेवन एक्स प्लस वाय इक्वल टू ट्वेंटी सेवन प आपल्याला येथे कोणताही कॉन्स्टंट घेता येईल कोणताही नंबर कॉन्स्टंट घेता येईल येथे एक्स आणि वायचे कोइफिशियंट म्हणजे एक्स आणि बरोबर कोणतेही अंक आपल्याला घेता येतील फक्त ते रिअल नंबर असले पाहिजेत सेवन एक्स प्लस ऐवजी मायनस पण घेता येईल आपल्याला प्लस पण घेता येईल इक्वल टू ट्वेंटी थ्री प मायनस वाय आधी लिहिला आपण नंतर सेवन एक्स लिहिला आणि हे प्लस किंवा मायनस ट्वेंटी थ्री घेतले तरी पण हे लिनियर इक्वेशन आहे प मायनस एक्स मायनस वाय इक्वल टू मायनस वन हे पण काय लिनियर इक्वेशन आहे दोन व्हेरिएबलमधील प यावरून तुमच्या लक्षात आले असेल लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो हा असतो दोन व्हेरिएबलमधील लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे म्हणजे या टाईपमध्ये लिनियर इक्वेशन असते प्सचा सहगुणक येथे ए आहे म्हणजे येथे सेवन आहे बरोबर आहे समजा सेवन एक्स प्लस बी वाय वायला येथे काहीच नाही म्हणजे वन आहे म्हणजे वन वाय बरोबर आहे सी कॉन्स्टंट आपण या साईडला नेतो प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण इकडे लिहू शकतो सी म्हणजे हा सी या साईडला आपण नेलं मायनस सी होतो बरोबर आहे आणि या साईडला आणलं प्लस सी होतो म्हणजे कॉन्स्टंट या साईडला असेल तर आपण या साईडला आणतो प्रॉब्लेम सॉल्व करताना याप्रमाणे तुम्हाला फक्त येथे एक्स आणि वायचा पॉवर म्हणजे डिग्री किती असते वन असते येथे ये ये वन असतो जर येथे एक्स स्क्वेअर असेल किंवा वाय स्क्वेअर असेल तर ते लिनियर इक्वेशन होत नाही फक्त एक लक्षात ठेवायचं येथे एक्स आणि वाय पा एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो येथे एची व्हॅल्यू झिरो नसली पाहिजे आणि बीची पण व्हॅल्यू झिरो नसली पाहिजे जर एची व्हॅल्यू झिरो असेल तर काय होईल झिरो इंटू एक्स म्हणजे एक्सची टर्म कॅन्सल होईल एकच व्हेरिएबल राहील बरोबर आहे सी हा आपला कॉन्स्टंट आहे एक नंबर आहे कोणता तरी कॉन्स्टंट येथे एक्स व्हेरिएबल आहे वाय व्हेरिएबल आहे आणि सी सी म्हणजे कॉन्स्टंट आहे एक नंबर आहे तो प ए आणि बीचा व्हॅल्यू झिरो नसून ये B चा सुने, जर एची व्हॅल्यू आपण झिरो घेतली तर ही टर्म कॅन्सल होईल बरोबर आहे झिरो इन्टू एक्स म्हणजे झिरो होईल किंवा बीची व्हॅल्यू झिरो घेतली आपण तर ही वायची टर्म कॅन्सल होऊन जाईल म्हणजे एकच व्हेरिएबल राहील त्यामुळे टू व्हेरिएबल लिनियर इक्वेशनमध्ये ए आणि बीच्या व्हॅल्यू झिरो नसतात सी झिरो असू शकतो आणि ए बी सी हे काय असतात रियल नंबर असतात पहा प्रत्येक इक्वेशनमध्ये एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल आलेले आहेत पहा येथे प्लस असेल तरी चालेल लिनियर इक्वेशन होईल दोन व्हेरिएबलमधील मायनस असेल तरी पण लिनियर इक्वेशन होईल दोन व्हेरिएबलमधील म्हणजे हे प्लस किंवा मायनस काही जरी असेल तरी लिनियर इक्वेशनच होईल आपलं एक्स आणि वायचे कोणतेही आपल्याला कोइफिशियंट घेता येतील म्हणजे सहगुणक येथे फाईव्ह घेतला तरी चालेल हे पण लिनियर इक्वेशन आहे किंवा इथे आपण टू घेतला तर हे पण लिनियर इक्वेशन होईल येथे कोणताही नंबर घेतला रियल नंबर तरी ते आपलं लिनियर इक्वेशन होईल बरोबर आहे पहा हे इक्वेशन आपल्याला आपल्या मनाने तयार करायचे आहेत त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर हे कसं वेगवेगळं असणार आहे नेक्स्ट पहा दुसरा प्रश्न राईट फाईव्ह सोल्युशन्स ऑफ दी इक्वेशन एक एक्स प्लस वाय इक्वल टू सेवन हे एक टू व्हेरिएबलमधील लिनियर इक्वेशन आहे याची आपल्याला पाच सोल्युशन काढायचेत म्हणजे पाच व्हॅल्यू काढायच्यात एक्सच्या पाच आणि वायच्या पाच पहा आपल्याला इक्वेशन दिलेले एक्स प्लस वाय इक्वल टू सेवन पहा एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्यात तर आपण एक्सची जर व्हॅल्यू येथे वन घेतली पहा पाच व्हॅल्यू काढायच्यात समजा ही पहिली व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू जर वन घेतली आपण एक्स इक्वल टू वन तर वायची व्हॅल्यू येथे काय पूट करावी लागेल जेणेकरून आन्सर सेवन येईल पा वाय इक्वल टू वन घेतली तर वायची व्हॅल्यू सिक्स घ्यावं लागेल आपल्याला बरोबर आहे म्हणजे वन प्लस सिक्स वन प्लस सिक्स सेवन होईल म्हणजे दोन्ही साईड इक्वल होतील बरोबर आहे एक्सची व्हॅल्यू आपण वन पुट केली तर वायची आपल्याला त्यावेळेस सिक्स लागेल बरोबर आहे म्हणजे हे एक सोल्युशन होईल पा याला आपण असंही लिहू शकतो एक्सची व्हॅल्यू प्रथम लिहिणार ब्रॅकेटमध्ये आणि वायची व्हॅल्यू नंतर लिहिणार या दोन व्हॅल्यूंनी हे इक्वेशन काय होते सॅटिस्फाय होते पा दुसऱ्या व्हॅल्यू घेऊ आपण पहा एक्सची व्हॅल्यू जर आपण टू घेतली तर वायची व्हॅल्यू येथे काय घ्यावं हो लागेल टू घेतली तर आन्सर सेवन आला पाहिजे म्हणजे टूमध्ये कोणता नंबर ॲड करावा की जेणेकरून आन्सर सेवन येईल तर फाईव्ह बरोबर आहे टू प्लस फाईव्ह सेवन होतील टू आणि फाईव्ह प्रथम एक्सची व्हॅल्यू लिहायची आणि नंतर वायची व्हॅल्यू लिहायची पाय एक्सची व्हॅल्यू जर आपण थ्री घेतली थ्री घेतली तर वायची व्हॅल्यू काय येईल थ्री या साईडला जातील मायनसमध्ये माँण जातील म्हणजे सेवन मायनस थ्री फोर होईल बरोबर आहे म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला फोर घ्यावी लागेल पहा एक्सची व्हॅल्यू थ्री घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला फोर घ्यावी लागेल पहा चौथं सोल्युशन काढू आपण एक्सची व्हॅल्यू आपण जर झिरो घेतली समजा इथे झिरो पुट केला तर वायची व्हॅल्यू काय येईल सेवन येईल वाय इक्वल टू सेवन बरोबर आहे झिरो प्लस सेवन सेवन पहा एक्सची व्हॅल्यू जर आपण टेन घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यावी लागेल पहा इथे जर टेन घेतली आपण तर वायची व्हॅल्यू काढताना टेन या साईडला मायनसमध्ये जातील बरोबर आहे म्हणजे सेवन मायनस टेन म्हणजे मायनस थ्री येईल वायची व्हॅल्यू आपल्याला मायनस थ्री घ्यावी लागेल पहा एक्सची व्हॅल्यू झिरो आणि सेवन एक्सची व्हॅल्यू टेन आणि वायची व्हॅल्यू मायनस थ्री पहा हे सोल्युशन होतील आपले पास काढलेले आहेत आपण याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचा आन्सर वेगवेगळे येणार आहे एक्सची व्हॅल्यू कोणती घ्याल त्यावर अवलंबून वायची असेल किंवा वायची व्हॅल्यू जी घ्याल त्यावर अवलंबून एक्सची व्हॅल्यू असेल त्यामुळे प्रत्येकाचा आन्सर वेगवेगळं येऊ शकते नेक्स्ट क्वेशन नंबर थ्री सॉल दी फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स पहा इथे आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहिलेले आहे याची आपण वेगवेगळ्या व्हॅल्यू काढू शकतो बरोबर आहे त्याप्रमाणे या पण इक्वेशनच्या आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यू काढता येतील पण एक कंडिशन अशी येईल की आपल्याला या व्हॅल्यू म्हणजे या इक्वेशनचे सोल्युशन आणि या इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे या या इक्वेशनच्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू या इक्वेशनच्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला सारख्याच मिळतील तर त्या कोणत्या सारख्या मिळतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणजे काय सायमलटेनिस इक्वेशन या दोन इक्वेशनच्या आपल्याला कॉमन व्हॅल्यू काढायच्यात याच्या वेगवेगळ्या येतील अनंत किती पण आपल्या याच्या व्हॅल्यू काढता येतील या इक्वेशनच्या पण अपन। आपण जर एक्सची व्हॅल्यू घेतली वन घेतली तर वायची वेगळीच येईल एक्सची व्हॅल्यू टू घेतली थ्री घेतली फोर घेतली अशा वेगवेगळ्या एक्सच्या व्हॅल्यू घेऊन आपल्याला वायच्या पण काढता येतील त्याप्रमाणे एक्सच्या आपण वेगवेगळ्या व्हॅल्यू घेतल्या तर येथे पण वायच्या वेगवेगळ्या निघतील परंतु आपल्याला एक्स आणि वायची अशी व्हॅल्यू पाहिजे की हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत त्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्यात पा यांच्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला दोन मेथडचा वापर करायचा आहे एक आहे एलिमिनेशन एलिमिनेशन मेथड ही एक मेथड आहे आणि दुसरी आहे सबस्टी ट्यूशन मेथड या दोन मेथडचा वापर करून आपल्याला इक्वेशन सॉल्व करता येते पहा प्रथम आपण या मेथडने सॉल्व्ह करू एलिमिनेशन मेथडने आणि नंतर सबस्टिट्यूशन मेथडने हेच एक्झाम्पल सॉल्व्ह करू पहा इथे आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत सोल्युशन दोन इक्वेशन दिलेले आहेत एक्स प्लस वाय इक्वल टू फोर हे एक इक्वेशन आहे सपोज वन नंबर आणि दुसरं इक्वेशन आहे टू एक्स मायनस फायू वाय इक्वल टू वन हे दुसरं इक्वेशन आहे आता या दोन इक्वेशनमध्ये एक्सला कोणताच नंबर नाही म्हणजे वन ना आहे म्हणजे एक्सचा कोइफिशियंट सहगुणक येथे वन आहे येथे टू आहे येथे मायनस फाईव्ह आहे वायला आणि येथे वायला वन आहे बरोबर आहे आपल्याला सारखे पाहिजे दोन्ही इक्वेशनमध्ये एक तर एक्सचे करता येतील किंवा वायचे करता येतील पहा एक्स एक्सचे जर आपण सारखे केले तर या इक्वेशनला टूने मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर आहे म्हणजे या दोन इक्वेशनचे एक्सचे कोइफिशियंट सारखे होतील फर्स्ट नंबर इक्वेशनला आपण जर टू ने मल्टिप्लाय केलं तर एक्सचे कोइफिशियंट सारखे होतील जर आपण ने मल्टिप्लाय केलं तर वायचे कोइफिशियंट सारखे होतील बरोबर आहे जर एक्सचे कोइफिशियंट सारखे केले आपण तर हे दोन्ही प्लस प्लस आहेत म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करू लागेल ला, वजाबाकी बरोबर आहे कारण एक्स कॅन्सल होईल आणि वायची व्हॅल्यू आपल्यानंतर काढता येईल येथे पा पा येथे प्लस आहे येथे मायनस आहे म्हणजे वायचा कोइफिशियंट येथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे त्यामुळे आपण काय करू वायचा कोइफिशियंट सारखा करू कारण अपोजिट साईन आहेत आपण ॲडिशन घेतली तर सोपं जाईल आपल्याला म्हणजे आपण इक्वेशन वनला ने मल्टिप्लाय करू येथे लिहिणार आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन वन बाय फाईव इक्वेशन वनला फाईवने मल्टिप्लाय करायचं आहे पा म्हणजे प्रत्येक टर्मला आपल्याला कारण इक्वेशन आहे फाईव्हने मल्टिप्लाय करतो म्हणजे प्रत्येक टर्मला आपल्याला फाईव्हने मल्टिप्लाय करायचं आहे पा फाईव्ह एक्स होतील येथे लिहिणार मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल वी गेट फाईव्हने मल्टिप्लाय करू फाईव एक्स होतील आणि प्लस फाईव वाय होतील बरोबर आहे आणि या साईडला ने मल्टिप्लाय केलं तर ट्वेंटी होतील पा इक्वेशन वनवरून आपण हे इक्वेशन तयार केलेलं आहे फायवने मल्टिप्लाय करून सपोज हे थ्री नंबर वन टू थ्री पा पहिल्या इक्वेशनचं रूपांतर आपण तिसऱ्यामध्ये केलेलं आहे दुसऱ्या इक्वेशनला काहीच केलं नाही आपण बरोबर आहे हे इक्वेशन दुसरं आणि नवीन तयार झालेलं हे तिसरं आता या दोन इक्वेशनचा विचार करू तिसरं इक्वेशन म्हणजे काय पहिलंच इक्वेशन आहे फक्त आपण त्याला मल्टिप्लाय करून वेगळ्या फॉर्ममध्ये तयार केलेलं आहे म्हणजे आता आपले इक्वेशन कोणते आहेत ओरिजिनल आपले हे दोन इक्वेशन आहेत आपले दिलेले इक्वेशन दोन हे आहेत परंतु याचंच रूपांतर आपण यामध्ये केलेलं आहे म्हणजे आता याचा विचार करायचा नाही आपण या दोनचा विचार करू पहा आता जर हे दोन इक्वेशन आपण प्लस केले तर काय होईल मायनस फायव वाय आणि प्लस फायव्ह वाय कॅन्सल होतील बरोबर आहे पण आता काय करू आपण ॲडिंग इक्वेशन टू अँड थ्री टू अँड थ्री कशामुळे कारण दोघांचे हे नंबर सारखे आहेत दोघांचे बरोबर आहे फायू वाय ते येथे फाईव आहे ॲडिंग करायची आपल्याला प सेकंड आणि थर्ड इक्वेशन सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण टू एक्स मायनस फायू वाय इक्वल टू वन आहे अँड थर्ड इक्वेशन फायू एक्स प्लस फाईव वाय आहे इक्वल टू ट्वेंटी आहे प ॲडिशन करायची असेल तर आपल्याला हे साईन चेंज करायची गरज नाही जर आपण सप्ट्रॅट केले असते तर प्रत्येकाचं साइन चेंज झालं असतं ॲडिशन असल्यामुळे आपल्याला साईन चेंज करायचे नाही पहा ॲडिशन करायचे आपल्याला बरोबर आहे ट्वेंटी आणि वन म्हणजे ट्वेंटी वन होईल पहा हे मायनस फायू वाय आहेत प्लस फायू वाय आहेत कॅन्सल होईल बरोबर आहे म्हणजे ही टर्म कॅन्सल होईल वायची फक्त काय राहील फाईव टू एक्स आणि फायू एक्स यांची ॲडिशन करायची म्हणजे सेवन एक्स होतील सेवन एक्स इक्वल टू ट्वेंटी वन पहा इथे दोन व्हेरिएबल होते येथे दोन व्हे येथे दोन व्हेरिएबल आहेत येथे दोन व्हेरिएबल आहेत एक व्हेरिएबल आपण कॅन्सल केलेलं आहे म्हणजे आता एका व्हेरिएबलमधील इक्वेशन झालेलं आहे बरोबर आहे यावर एक्सची व्हॅल्यू काढता येईल सेवन एक्स इक्वल टू ट्वेंटी वन म्हणजे एक्स इक्वल टू काय मिळेल हे ट्वेंटी वन हे सेवन डिव्हिजनमध्ये येतील देअर फोर एक्स इक्वल टू काय मिळेल थ्री ट्वेंटी वनला सेवनने डिवाईड केलं तर आन्सर थ्री मिळेल एक्सची व्हॅल्यू आपल्याला थ्री मिळाली बरोबर आहे आता एक जरी व्हॅल्यू मिळाली तर आपल्याला येथे पुट करता येईल एक्सची व्हॅल्यू येथे किंवा येथे कोणत्याही इक्वेशनमध्ये आपण एक्सची ही व्हॅल्यू टाकली तर वायची व्हॅल्यू आपल्याला मिळेल सोपं इक्वेशन कोणतं वाटते आपल्याला कॅल्क्युलेशनला हे सोपं आहे बरोबर आहे मग आपण ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करू पुट एक्स इक्वल टू थ्री इन इक्वेशन वन वी गेट एक्स प्लस वाय इक्वल टू फोर हे इक्वेशन आहे यामध्ये एक्सची व्हॅल्यू थ्री फूट करायची म्हणजे एक्सच्या ठिकाणी थ्री फूट करू आपण थ्री प्लस वाय इक्वल टू फोर पाय म्हणजे काय येईल वाय इक्वल टू फोर हे थ्री या साईडला मायनसमध्ये जातील वाय इक्वल टू फोर मायनस थ्री म्हणजे वन आपल्याला वायची व्हॅल्यू किती मिळेल वन मिळेल एक्सची व्हॅल्यू किती आली पा असंही लिहू शकतो आपण देअर फोर एक्स प्रथम एक्स ची व्हॅल्यू लिहायची थ्री आलेली आहे नंतर वायची लिहायची कॉमा द्यायचा नंतर वायची लिहायची ब्रॅकेट क्लोज करायचा येथे काय लिहायचं इज दी इज दी सोल्युशन इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स गिवन इक्वेशन्स पहा हे दोन वेगवेगळे इक्वेशन आहे परंतु त्यांचं सोल्युशन थ्री आणि वन आलेलं आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण ही घेतली थ्री आणि वायची व्हॅल्यू वन घेतली आपण तर हे दोन्ही पण इक्वेशन सॅटिस्फाय होतात म्हणजे म्हणजे दोन्ही बाजू इक्वल येतात पा ही झालेली एलिमिनेशन मेथड आता आपण सबस्टिट्युशन मेथड यूज करू आणि हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू पा हे इक्वेशन आपण या मेथडने सॉल्व केलेले आहेत आता सबस्टिट्युशन मेथडने सॉल्व्ह करू आपण पा सोल्युशन हे एक इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस वाय इक्वल टू फोर सपोज वन नंबर आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे टू एक्स मायनस फाईव वाय इक्वल टू वन हे दुसरं इक्वेशन आहे आता पहिल्या इक्वेशनवरून आपल्याला एक्स किंवा वायची सेपरेट व्हॅल्यू काढता येईल एक्सची व्हॅल्यू आपल्याला वायच्या फॉर्ममध्ये काढता येईल किंवा वायची व्हॅल्यू आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये काढता येईल बरोबर आहे आणि ती काढलेली व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पूर्ण करता येईल आपल्याला पप फ्रॉम वन फ्रॉम इक्वेशन वन पा इक्वेशन वनवरून आपण काय लिहू शकतो एक्स इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काढता येईल हा वाय या साईडला जाईल येथे फोर आहेत आणि वाय मायनस वाय होईल बरोबर आहे पहा याच इक्वेशनवरून आपण एक्सची ही ही व्हॅल्यू काढलेली आहे बरोबर आहे आता पुट धीच व्हॅल्यू हीच व्हॅल्यू आपल्याला काय करायची या सेकंड इक्वेशनमध्ये पुट करायची पहिल्यावरून जी व्हॅल्यू काढली ती सेकंडमध्ये पुट करायची पुट धीस व्हॅल्यू इन इक्वेशन टू या टूमध्ये पुट करू आपण एक्स ऐवजी आपल्याला फोर मायनस वाय ही व्हॅल्यू पुट करायची आपल्याला येथे एक्स आहे हे टू ॲज इट इज एक्स ऐवजी काय पूट करायचं आहे फोर मायनस वाय फोर मायनस वाय आणि हे मायनस फाय वाय इक्वल टू वन व्हॅल्यू फूट केल्यानंतर हे इक्वेशन एका व्हेरिएबलमध्ये आलेले आहे बरोबर आहे त्यामुळे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला प टूने मल्टिप्लाय करू ब्रॅकेट म्हणजे काय होईल एट होतील आणि मायनस टू वाय होतील आणि हे मायनस फाईव्ह वाय आणि इक्वल टू वन देअर फोर पा एट मायनस टू वाय आणि मायनस म्हणजे मायनस सेवन वाय होतील आणि इक्वल टू वन आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची हा नंबर आपण या साईडला पास करू म्हणजे मायनस सेवन वाय इक्वल टू वन या साईडचे हे एट मायनसमध्ये येतील देर फोर मायनस सेवन वाय इक्वल टू मायनस एट प्लस वन म्हणजे मायनस सेवन देर फोर वाय इक्वल टू दोन्ही साईडला मायनस आहेत कॅन्सल केले तरी चालेल बरोबर आहे आणि वाय इक्वल टू काय होईल हे सेवन आणि हे सेवन डिव्हिजनमध्ये येतील देर फोर वाय इक्वल टू वन 1 पुट डिस पुट वाय इक्वल टू वन इन इक्वेशन वन वी गेट पहा वायच्या ऐवजी वन पुट करायचा आहे इक्वेशन वनमध्ये वायच्या ऐवजी वन म्हणजे एक्स प्लस वन इक्वल टू फोर एक्स प्लस वन इक्वल टू फोर पहा आता एक्सची व्हॅल्यू काढता येईल एक्स इक्वल टू फोर मायनस वन देअर फोर एक्स इक्वल टू थ्री वाय एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला थ्री मिळाली आणि वायची व्हॅल्यू वन मिळाली इज दी नेक्स्ट दोन इक्वेशन दिलेले आहेत आपण त्यांना नंबरने इंडिकेट करू टू एक्स प्लस वाय इक्वल टू फाईव्ह हे एक इक्वेशन दिलेलं आहे आणि दुसरं आहे थ्री एक्स मायनस वाय इक्वल टू फाईव्ह प्रथम आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व करू आणि नंतर मेथड मेथडने सॉल्व करू पा दोन इक्वेशन आहेत पहा या दोन इक्वेशनमध्ये येथे फक्त वाय आहे येथे मायनस वाय आहे जर या दोन इक्वेशनची ॲडिशन केली तर वाय वाय कॅन्सल होईल बरोबर आहे ॲडिंग ॲडिंग कारण कोई फिशियंट सारखे आहेत दोन्हीमध्ये वन वन कोईफिशियंट आहे येथे काहीच नाही म्हणजे वन आहे येथे काहीच नाही म्हणजे वन आहे एक प्लस आहे एक मायनस आहे दोघांची जर ॲडिशन केली तर कॅन्सल होऊन जाईल ॲडिंग इक्वेशन वन अँड टू एका खाली एक दोन इक्वेशन लिहून घेऊ टू एक्स प्लस वाय इक्वल टू फाईव हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन आणि सेकंड नंबरचं थ्री एक्स मायनस वाय इक्वल टू फाईव्ह पहा व्हेरिएबल खाली व्हेरिएबल पाहिजे एक्स खाली एक्स आणि वायखाली वाय आणि कॉन्स्टंट खाली कॉन्स्टंट ॲडिशन करायचे बरोबर आहे साइन चेंज करायची चे, गरज नाही पहा फाईव फाईव टेन होतील प्लस वाय मायनस वाय हे दोन वाय कॅन्सल होतील बरोबर आहे प्लस वाय आणि मायनस वाय कॅन्सल होतील टू एक्स आणि थ्री एक्स दोघांची ॲडिशन करायची आपल्याला म्हणजे फायू एक्स होतील प यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल प आता इथे एक्स होत एक्स आणि वाय दोन्ही व्हेरिएबल होते आता वाय व्हेरिएबल कॅन्सल झालेलं आहे म्हणजे फायू एक्स इक्वल टू टेन यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल एक्स इक्वल टू टेन अपॉन फाईव्ह देअर फोर एक्स इक्वल टू काय होईल टू टेनला फायव्हर डिवाइड केलं तर टू आन्सर येईल बरोबर आहे पुट एक्स इक्वल टू टू इन इक्वेशन कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू शकतो येथे पुट केली तरी चालेल येथे पुट केली तरी चालेल पुट इक्वेशन वन वी गेट मग आपल्याला काय मिळेल एक्सची व्हॅल्यू टू येथे पुट करायची म्हणजे एक्साऐवजी आपल्याला टू पुट करायचा आहे टू एक्स आहे इथे एक्साऐवजी टू पुट करायचा आहे म्हणजे टू इंटू टू होईल बरोबर आहे टू इंटू टू या एक्साऐवजी आपण टू पुट केलेला आहे टू एक्स न लिहिता टू इन टू टू केलेलं आहे आणि प्लस वाय इक्वल टू फाईव्ह पहा यावरून हे मल्टिप्लिकेशन करू फोर होईल प्लस वाय इक्वल टू फाईव प वायची व्हॅल्यू काढता येईल वाय इक्वल टू फाईव हे फोर मायनस होतील कारण इकडे प्लस आहेत देअर फोर वाय इक्वल टू वन उ आणि कॉमा आणि वायची व्हॅल्यू वन इज दि सोल्यूशन ऑफ जे दोन इक्वेशन दिले आपल्याला त्याचं सोल्युशन हे मिळालेलं आहे म्हणजे या सोल्युशननं ते दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतात गिवन इक्वेशन्स आता हाच प्रॉब्लेम आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू टू एक्स प्लस वाय इक्वल टू फाईव हे एक इक्वेशन दिलेलं आहे आणि दुसरं इक्वेशन आहे थ्री एक्स मायनस वाय इक्वल टू फाईव हे दुसरं इक्वेशन आहे पहा इथे वायची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला बरोबर आहे एक्सच्या फॉर्ममध्ये ची काढता येईल पण एक्सची थोडी कॅल्क्युलेशनला अवघड होईल फक्त इथे सिंगल वाय आहे म्हणजे वन वाय जर आपण टू एक्स या साईडला ट्रान्सफर केले तर वायची व्हॅल्यू मिळेल आपल्याला फ्रॉम इक्वेशन वन वी गेट प इक्वेशन वनवरून वायची व्हॅल्यू काय मिळेल वाय इक्वल टू या साईडचे फाईव्ह आहेत आणि हे टू एक्स या साईडला गेले तर मायनस टू एक्स होतील बरोबर आहे ही व्हॅल्यू आपल्याला वायची मिळेल इक्वेशन वनवरून आपण वायची व्हॅल्यू ही काढलेली आहे आता ही काढलेली वायची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन टूमध्ये पूट करायची ही व्हॅल्यू पुट धीस पुट धीस इन इक्वेशन टू पहा वनवरून वायची व्हॅल्यू काढली आणि ती आलेली वायची व्हॅल्यू आपण टूमध्ये पुट करायची म्हणजे दोन्ही इक्वेशनचा वापर केलेला आहे आपण पहिल्यावरून वायची व्हॅल्यू काढली आणि ती आलेली व्हॅल्यू दुसऱ्यामध्ये पुट केली पहा म्हणजे थ्री एक्स मायनस वायच्या ऐवजी आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची दोन टर्म आहेत म्हणजे ब्रॅकेट करू मायनस टू एक्स आणि इक्वल टू फाईव्ह पहा थ्री एक्स ॲज इट इज मायनस साईन ॲज इट इज वायच्या ऐवजी फाईव मायनस टू एक्स सॉरी येथे टू एक्स फाईव मायनस टू एक्स इक्वल टू फाईव आता हे सॉल्व करू आपण पहा थ्री एक्स मायनसने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे मायनस फाईव होईल आणि मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि टू एक्स इक्वल टू फाईव पा एकाच व्हेरिएबलमध्ये इक्वेशन झालेलं आहे बरोबर आहे यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल पा टू एक्स आणि थ्री एक्स म्हणजे फाईव एक्स होतील इक्वल टू हे फाईव्ह या साईडचे आणि हे फाईव या साईडला आले तर प्लस फाईव्ह होतील बरोबर आहे म्हणजे फाईव एक्स इक्वल टू काय होईल फाईव प्लस फाईव्ह टेन होतील एक्स एक्सची व्हॅल्यू एक्स इक्वल टू टेन अपॉन फाईव्ह देअर फोर एक्स इक्वल टू टू एक्स एक्सची व्हॅल्यू टू मिळाली आता ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये किंवा या इक्वेशनमध्ये पूट करू शकतो पुट धीस इन इक्वेशन वन वी गेट काय मिळेल आपल्याला एक्सच्याऐवजी टू फूट करायचा येथे टू फूट करणार म्हणजे टू इंटू टू प्लस वाय टू इंटू टू प्लस वाय इक्वल टू फाईव बरोबर आहे म्हणजे फोर होतील प्लस वाय इक्वल टू फाईव देअर फोर वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला फाईव हे फोर या साईडला मायनसमध्ये येतील वाय इक्वल टू ची वन एक्सची व्हॅल्यू टू आणि वायची व्हॅल्यू वन नेक्स्ट पहा प्रत्येक प्रॉब्लेम आपण दोन्ही मेथड अप्लाय करून सॉल्व करत आहोत तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही अप्लाय करू शकता वापरू शकता दिलेले इक्वेशन लिहून घेऊ आणि त्यांना आपण नंबर इंडिकेट करू थ्री एक्स मायनस फायू वाय इक्वल टू सिक्स्टीन हे एक इक्वेशन दिलेलं आहे आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू एट हे दुसरं इक्वेशन आहे आता पहा एक्सचा कोई पिशियंट येथे थ्री आहे आणि येथे काहीच नाही म्हणजे वन आहे सारखे नाहीत बरोबर है। पाई है थी थी आहे सारखे पाहिजेत आपल्याला तर आपल्याला इलिमिनेटिंग म्हणजे एखादा कॅन्सल करता येतो येथे फाईव्ह आहे येथे थ्री आहेत हे पण सारखे नाहीत पाय या इक्वेशनला जर आपण थ्रीने मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला तर थ्री एक्स होईल बरोबर आहे या सेकंड इक्वेशनला आपण थ्रीने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल येथे थ्री एक्स होतील बरोबर आहे म्हणजे याची इथे येथे थ्री एक्स आहेत येथे थ्री एक्स येतील मल्टिप्लाइंग आपल्याला एक्स किंवा वायचे कोइफिशियंट सारखे करावे लागतात या मेथडमध्ये मल्टिप्लाइंग इक्वेशन दुसऱ्या इक्वेशनला आपण थ्रीने मल्टिप्लाय करू बाय थ्री बाय थ्रीने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल पा हे प्रत्येक टर्मला थ्रीने मल्टिप्लाय करायचं आहे येथे थ्रीने मल्टिप्लाय केलं तर 3X थ्री एक्स होतील बरोबर आहे मायनस थ्रीने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस नाईन वाय होतील आणि येथे थ्रीने मल्टीप्लाय केलं ट्वेंटी फोर होतील बरोबर आहे या इक्वेशनला थ्रीने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे काय करायचं आपल्याला एक्स मायनस थ्री वाय ही साईड थ्रीने मल्टिप्लाय केलेलं आहे बरोबर आहे दोन टर्म असल्यामुळे ब्रॅकेट आलेला आहे आणि इक्वल टू एट इन्टू थ्री व दोन्ही साईडला आपण थ्रीने मल्टिप्लाय केलं आहे तर म्हणजे काय होईल थ्री एक्स होतील आणि थ्री मायनस थ्री मायनस नाईन वाय होतील आणि इक्वल टू ट्वेंटी फोर याप्रमाणे हे आपण डायरेक्ट लिहिलेलं आहे बरोबर आहे प्रत्येक टर्मला आपण थ्रीने मल्टिप्लाय करून ही स्टेप आलेली आहे आपल्याला हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे सपोज हे थ्री नंबर इक्वेशन टूचा वापर करून आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे बरोबर आहे आता हे इक्वेशन थ्री एक्स आहे ते आणि या इक्वेशनमध्ये आता थ्री एक्स आहे प आता या दोन इक्वेशनची आपण काय करणार सबट्रॅक्शन करू म्हणजे काय होईल मायनस होईल दोघाचे प्लस साईन आहेत त्यामुळे आपल्याला मायनस करावं लागेल अपोजिट साईन पाहिजे एकाचं प्लस तर एकाचं मायनस पाहिजे येथे दोन्ही पण प्लसमध्ये आहेत प या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करू सबट्रॅक्टिंग कारण मोठ्या नंबरमधून आपण छोटा नंबर मायनस करू सप्ट्रॅटिंग सप्ट्रॅक्टिंग इक्वेशन वन फ्रॉम थ्री थ्री कोणता आहे थ्री एक्स मायनस नाईन वाय इक्वल टू ट्वेंटी फोर बरोबर आहे यामधून आपल्याला सप्ट्रॅट काय करायचं आहे पहिलं इक्वेशन पहिलं हे आहे थ्री एक्स मायनस फायू वाय इक्वल टू सिक्स्टीन आता पास दोन इक्वेशन एकाखाली एक लिहिलेले आहे आपण आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे या इक्वेशनमधून हे पूर्ण सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे प्रत्येकाचा साईन चेंज होईल बरोबर आहे येथे मायनस करणार आपण येथे प्लस थ्री आहे तर हे मायनस आपण कन्सिडर करणार येथे मायनस फाईव्ह आहे तर हे प्लस कन्सिडर करणार आपण हे मायनस अपोजिट घ्यायचं आहे इथे प्लस आहे तर हे मायनस करणार प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस करायचं आहे आपल्याला कारण हे काय सबट्रॅक्शन आहे हे आपल्याला मायनस करायचं आहे ह्याच्यामधून प्लस असेल तर काही करायची गरज नाही प आता हे मायनस थ्री एक्स आहेत आणि प्लस थ्री एक्स आहेत म्हणजे अपोजिट साईन आहेत सेम टर्म आहेत कॅन्सल होतील बरोबर आहे थ्री एक्स आणि मायनस थ्री एक्स आता हे काय होईल मायनस नाईन वाय आणि प्लस फाईव्ह वाय आता मायनस फाईव्ह वायचा विचार नाही करायचा आता प्लस फायव्ह वायचा विचार करायचा कारण आपण साईन चेंज केलेला आहे मायनस नाईन वाय आणि प्लस फायू वाय म्हणजे काय होईल मायनस फोर वाय बरोबर आहे आणि ट्वेंटी फोरमधून सिक्स्टीन मायनस झाले तर 8 रातील। पा, चे वालू हील। एट राहतील प मायनस फोर वाय इक्वल टू एट यावरून वायची व्हॅल्यू काढता येईल मायनस वाय इक्वल टू एट अपॉन फोर होतील बरोबर आहे हे फोर या साईडला आणले म्हणजे मायनस वाय इक्वल टू एटला फोरने डिवी डिवाईड केलं तर टू आन्सर मिळेल म्हणजे वाय इक्वल टू हे मायनस साईन या साईडला नेऊ आपण एक्सची व्हॅल्यू मायनस टू मिळेल आपल्याला इथे आपल्याला वायची व्हॅल्यू मिळाली कोणत्या एका इक्वेशनमध्ये फूट केली आपण तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल फूट वाय इक्वल टू मायनस टू इन इक्वेशन वन वायच्या ऐवजी मायनस टू फूट करू आपण वनमध्ये म्हणजे काय होईल थ्री एक्स थ्री एक्स मायनस फायू वायच्या ऐवजी काय फूट करायचं आपल्याला मायनस टू म्हणजे इथे ब्रॅकेट येईल कारण मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे आणि इक्वल टू सिक्स्टीन आता हे सॉल्व करू म्हणजे काय होईल एक्सची व्हॅल्यू मिळेल थ्री एक्स मायनस आणि मायनस यांचा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे प्लस होईल फायव्ह इंटू टू टेन होतील आणि इक्वल टू सिक्स्टीन देअर फोर थ्री एक्स इक्वल टू पा सिक्स्टीन हे टेन मायनस होतील देअर फोर थ्री एक्स इक्वल टू सिक्स्टीन मायनस टेन सिक्स होतील देअर फोर एक्स इक्वल टू काय होईल सिक्स अपॉन थ्री म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला टू मिळेल बरोबर आहे प एक्सची टू आलेली आहे देर फोर असं लिहू शकतो आपण प्रथम एक्सची लिहिणार टू नंतर वायची मायनस टू इज दी सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन्स पहा आता हाच प्रॉब्लेम आपण सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करून सॉल्व करू प आता सब्स्टिट्यूशन मेथड अप्लाय करू तुम्हाला जी सोपी वाटेल ती अप्लाय करा हे पहिलं इक्वेशन आहे आणि दुसरं इक्वेशन एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू एट आहे पय यावरून एक्सची व्हॅल्यू काढणं सोपं जाईल आपल्याला बरोबर आहे फक्त ही टर्म आपण या बाजूला पास करू कारण येथे एक्सला काय वन कोइफिशंट आहे म्हणजे या सेकंड इक्वेशनवरून फ्रॉम इक्वेशन टू वी गेट फक्त एक्सची व्हॅल्यू काढू आपण म्हणजे काय होईल एक्स इक्वल टू पहा एक्सची व्हॅल्यू काय होईल हे एट या बाजूचे आहेत आणि हे थ्री वाय मायनसमध्ये आहेत या साईडला आल्या प्लसमध्ये जातील प ही व्हॅल्यू मिळाली यावरून आपण काय केलेली फक्त एक्स सेपरेट केला म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढली ती कशी आली वायच्या फॉर्ममध्ये आली बरोबर आहे ही व्हॅल्यू आपण या वनमध्ये पूट करू आपण टूवरून ही व्हॅल्यू काढली तर ती वनमध्ये पुट करायची म्हणजे दोन्ही इक्वेशनचा आपण वापर करत आहोत म्हणजे सायमलटेनिस इक्वेशन सॉल्व करत आहोत आपण म्हणजे दोन्ही इक्वेशनचा आपण वापर केलेला आहे बरोबर आहे आता पुट धीस व्हॅल्यू ही एक्सची व्हॅल्यू पुट म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण वायच्या फॉर्ममध्ये काढलेली आहे पुट धीस व्हॅल्यू ही एक्सची व्हॅल्यू आपल्याला इन इक्वेशन वन पहा वनवरून जर व्हॅल्यू काढली आपण तर टूमध्ये पुट करायची आणि टूवरून जर व्हॅल्यू काढली तर ती वनमध्ये पुट करायची आपल्याला पाय एक्स ऐवजी हे पुट करायचं आपल्याला एट प्लस थ्री वाय येथे थ्री आहेत बरोबर आहे येथे एक्स हो? एक 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 आहे किंवा आपण इक्वेशन लिहून घेऊ थ्री एक्स मायनस फायव वाय इक्वल टू सिक्स्टीन आहे पहिलं इक्वेशन बरोबर आहे हे इक्वेशन आपण लिहून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक्सच्या ऐवजी ही व्हॅल्यू पुट करायची हे थ्री ॲज इट इज इथे ब्रॅकेट करणार कारण इथे दोन टर्म आहेत बरोबर आहे एट प्लस थ्री वाय एक्सच्याऐवजी हे पुट केलं आपण हे मायनस हे फायू वाय ॲज इट इज इक्वल टू सिक्स्टीन पहा पूर्ण इक्वेशन वायच्या फॉर्ममध्ये झालेलं आहे म्हणजे यावरून आपल्याला फक्त वायची व्हॅल्यू मिळेल बरोबर आहे ब्रॅकेट सॉल्व्ह करू थ्री इंटू एट ट्वेंटी फोर होतील प्लस थ्री इंटू थ्री नाईन वाय होतील आणि मायनस फायू वाय इक्वल टू सिक्स्टीन देअर फोर प नाईन वाय आणि मायनस फाईव वाय ही सबट्रॅक्शन किती होईल फोर वाय होईल आणि हे ट्वेंटी फोर आपण या बाजूला पास करू कारण कॉन्स्टंट आपल्याला या बाजूला न्यायचं आहे प्लसमध्ये आहे तिकडे आल्यावर मायनस होतील बरोबर आहे देअर फोर यावरून वायची व्हॅल्यू काढता येईल फोर फोर वाय इक्वल टू मायनस एट होईल ही सबट्रॅक्शन बरोबर आहे वाय इक्वल टू काय होईल मायनस एट हे फोर डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला टू मायनस टू मिळेल आता ही व्हॅल्यू मिळाली कोणत्या एका इक्वेशनमध्ये पुट करू पुट वाय इक्वल टू मायनस टू इन इक्वेशन वन वी गेट प वायच्या ऐवजी आपल्याला पुट काय करायचं आहे मायनस टू वन इक्वेशन कसं आहे थ्री एक्स मायनस फायव्ह वाय थ्री एक्स मायनस फायू वाय इक्वल टू सिक्स्टीन प आपल्याला वायची व्हॅल्यू पूड केल्यानंतर फक्त एक्सची व्हॅल्यू काढता येईल बरोबर आहे थ्री एक्स मायनस फायू वायची व्हॅल्यू मायनस टू आहे म्हणजे इथे साईन मायनस असल्यामुळे टूल आपण इथे ब्रॅकेट करू इक्वल टू सिक्स्टीन म्हणजे काय होईल थ्री एक्स मायनस मायनस यांचा मल्टिप्लिकेशन प्लस होईल आणि फाईव्ह इंटू टू टेन होतील आणि इक्वल टू सिक्स्टीन पहा थ्री एक्स इक्वल टू टेन या साईडला पास केले आपण तर मायनसमध्ये जातील देअर फोर थ्री एक्स इक्वल टू सिक्स देअर फोर एक्स इक्वल टू सिक्सला थ्रीने डिवाईड करणार आपण तर टू येईल पहा दोन्ही मेथडने तुम्हाला सॉल्व करता येईल एक्सची व्हॅल्यू ही मिळेल आणि वायची व्हॅल्यू ही मिळेल नेक्स्ट पहा या दोन इक्वेशनमध्ये येथे टू वाय प्रथम आहे आणि येथे फिफ्टीन वाय नंतर आहे येथे एक्स नंतर आहे आणि येथे एक्स आधी आहे बरोबर आहे वायची टर्म आधी आहे येथे नंतर आहे येथे एक्सची टर्म नंतर आहे येथे सुरुवातीला आहे बरोबर आहे असं जर असेल तर आपण याला काय करू एका फॉर्ममध्ये तयार करू पहा इक्वेशन कसे दिलेत आपल्याला टू वाय मायनस एक्स इक्वल टू झिरो दिलेलं आहे बरोबर आहे यालाच आपण असं लिहू शकतो दॅट इज म्हणजे याचा अर्थ काय होतो हे मायनस एक्स आपण साईनसहित लिहिणार आधी लिहिणार हे टू वाय येथे साईन कोणता नाही म्हणजे प्लस आहे प्लस टू वाय इक्वल टू झिरो बरोबर आहे म्हणजे याच इक्वेशनला याच इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो फक्त त्यांच्या जागा बदलल्या आपण हेच इक्वेशन आपलं फर्स्ट आहे बरोबर आहे आणि दुसरं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे टेन एक्स आणि प्लस फिफ्टीन वाय इक्वल टू वन हंड्रेड फाईव हे सेकंड आहे आता या दोन इक्वेशनचा विचार करू आपण या दोन इक्वेशनमध्ये आपल्याला काय करता येईल पहा येथे एक्सबरोबर टे टेन आहेत येथे एक्सबरोबर वन आहे जर आपण या इक्वेशनला टेनने मल्टिप्लाय केलं तर काय होईल येथे मायनस टेन एक्स होतील आणि इथे प्लस टेन एक्स आहे बरोबर आहे म्हणजे कोइफिशियन सारखे होतील बरोबर आहे पहिल्या इक्वेशनला आपण काय करू टेनने मल्टिप्लाय करू मल्टिप्लाइंग म्हणजे एक्सचे कोइफिशियन सारखे होतील एक जरी आपल्याला कोय पिशन सारखा झाला तर व्हॅल्यू काढायला सोपं जाते मल्टिप्लाइंग इक्वेशन वन बाय टेनने मल्टिप्लाय करू बा वनला या इक्वेशनला टेनने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे काय होईल हे मायनस टेन एक्स होतील म्हणजे प्रत्येक टर्मला आपल्याला टेनने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे मायनस टेन एक्स होतील टेनने मल्टिप्लाय केल्यानंतर ट्वेंटी वाय होतील आणि झिरोला टेनने मल्टिप्लाय केलं तर झिरोच होईल तिसरं इक्वेशन मिळालं बरोबर आहे पहिल्यावरून आपण हे तिसरं तयार केलेलं आहे आता दुसऱ्याचं इक्वेशनचा आणि ह्या मिळालेल्या नवीन इक्वेशनचा विचार करू पहा या दोन इक्वेशनमध्ये काय आहे टेन एक्स आणि मायनस टेन एक्स म्हणजे साईन अपोजिट आहेत दोघांचे बरोबर आहे येथे मायनस टेन आहे येथे प्लस टेन आहे साईन अपोजिट असतील वेगवेगळे असतील तर आपल्याला काय करायचं आहे ॲडिशन आणि साईन जर सारखेच असतील प्लस प्लस तर आपण काय केलं असतं सबट्रॅक्शन प अपोजिट साईन असतील सेम टर्म सेम टर्म झालेले आहेत आणि अपोजिट साईन असतील अपोजिट साईन असेल तर आपल्याला काय करायचं आहे ॲडिशन करायची आपल्याला त्यांची ॲडिशन करायची कारण आप अपोजिट आहेत प्लस मायनस ॲडिशन केली तरच कॅन्सल होतील बरोबर आहे आणि दोघांचे सेम साईन असेल पा सेम साईन असतील तर आपल्याला सबट्रॅक्शन ट्रॅक्शन लागते सबट्रॅक्शन हे लक्षात ठेवा अपोजिट साईन असतील तर ॲडिशन करायची आणि सेम साईन असतील तर सबट्रॅक्शन करायची आपल्याला पहा इथे अपोजिट साईन आहेत आपल्याला काय करायचं आहे ॲडिशन करायची ॲडिंग इक्वेशन टू अँड थ्री दोन इक्वेशन आपण ॲड करू दोन इक्वेशन एकाखाली एक लिहून घेऊ आपण टेन एक्स प्लस फिफ्टीन वाय इक्वल टू वन हंड्रेड फाईव आणि दुसरं इक्वेशन मायनस टेन एक्स आहे प्लस ट्वेंटी वाय इक्वल टू झिरो प ॲडिशन करू ॲडिशन असल्यामुळे साईन चेंज करायचं नाही पहा ॲडिशन असेल तर साईन हे बदलायचे नाही सबट्रॅक्शन असेल तरच बदलायचे ॲडिशन आहे प ॲडिशन करू आपण टेन एक्स मायनस टेन एक्स या साईडनं केली तरी चालेल या साईडनं केली तरी चालेल कारण आपल्याला प्रत्येकाची ॲडिशन करायची प्रत्येकाचं व्हेरिएबल येथे वेगळे आहेत पहा हे प्लस टेन एक्स मायनस टेन एक्स कॅन्सल होतील दोघांचे ॲडिशन काय होईल ट्वें थर्टी फायू वाय होईल बरोबर आहे ट्वेंटी प्लस फिफ्टीन थर्टी फायू वाय इक्वल टू पहा यावरून वायची व्हॅल्यू काढता येईल वाय इक्वल टू काय होईल थर्टी फायवने डिवाईड करावं लागेल वाय इक्वल टू कम्प्लीट थ्रीचा भाग जाईल म्हणजे वायची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला थ्री मिळेल बरोबर आहे पस्तीस त्रिक एकशे पाच बरोबर आहे वायची व्हॅल्यू थ्री मिळाली एक व्हॅल्यू मिळाली दुसरी काढायला सोपं आहे आपल्याला ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन वनमध्ये पुट करू पुट वाय इक्वल टू थ्री इन इक्वेशन वन वी गेट वन नंबरचं इक्वेशन कसं आहे आपलं मायनस एक्स प्लस टू वाय इक्वल टू झिरो आहे वायच्या ऐवजी थ्री फूट करायचं आपल्याला म्हणजे मायनस एक्स प्लस टू वायच्या ऐवजी थ्री येथे मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे किंवा ब्रॅकेट केला तरी चालेल आपण इक्वल टू झिरो देअर फोर मायनस एक्स हे प्लस सिक्स होतील थ्री इन टू टू सिक्स होतील इक्वल टू झिरो देअर फोर मायनस एक्स हे सिक्स या साईडला नेले तर मायनस सिक्स होतील दोन्ही साईडला मायनस मायनस आहे कॅन्सल केले आपण तरी चालेल म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला सिक्स मिळेल पहा या सिक्वेन्सनं लिहावे लागेल जर आधी थ्री लिहिले नंतर सिक्स लिहिले तर व्हॅल्यू चुकतील प्रथम एक्सची लिहायची व्हॅल्यू आपल्याला आणि नंतर वायची व्हॅल्यू लिहायची मध्ये कॉमा द्यायचा आणि ब्रॅकेट क्लोज करायचा इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स पहा हा चौथा प्रॉब्लेम आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व केलेला आहे आता आपण सब्स्टिट्यूशन मेथड अप्लाय करू सबस्टिट्युशन मेथड दिलेलं इक्वेशन आपण लिहून घेऊ टू वाय मायनस एक्स इक्वल टू झिरो आहे बरोबर आहे आणि दुसरं इक्वेशन आहे टेन एक्स प्लस फिफ्टीन वाय इक्वल टू वन हंड्रेड फाईव्ह हे वन नंबरचं आणि टू नंबरचं वन एक्स आहे बरोबर आहे बरोबर थ्री फाईव्ह असे कोणते नंबर नाहीत यावरून एक्सची व्हॅल्यू काढायला सोपं जाईल आपल्याला म्हणजे एक्स इक्वल टू काय होईल हे टू वाय आपण या साईडला पास करू म्हणजे फ्रॉम इक्वेशन वन फ्रॉम या इक्वेशन वनवरून फ्रॉम इक्वेशन वन वी गेट ह्या इक्वेशन वनवरून इ मायनस एक्स इक्वल टू काय होईल हे टू वाय या साईडला जातील म्हणजे मायनस टू वाय होतील बरोबर आहे दोन्ही साईडला मायनस मायनस आहेत कॅन्सल केले तरी चालेल म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला टू वाय पहा एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली टू वाय मिळाली म्हणजे वायच्या फॉर्ममध्ये मिळाली ही व्हॅल्यू आपण काय करू पुट करू या इक्वेशन टूमध्ये पुट धीस व्हॅल्यू पुट धीस व्हॅल्यू इन टू ज्या इक्वेशनवरून आपण व्हॅल्यू काढली ती व्हॅल्यू आपल्याला दुसऱ्या इक्वेशनमध्ये पूट करायची त्याच इक्वेशनमध्ये पूट नाही करायची कारण त्याच इक्वेशनमध्ये पूट केली तर टू वाय मायनस टू वाय इक्वल टू झिरो होईल म्हणजे झिरो इक्वल टू झिरो असंच येईल आपल्याला सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण टेन एक्स प्लस फिफ्टीन वाय इक्वल टू वन झिरो फाईव पा एक्सची व्हॅल्यू आपल्याला टू वाय फूट करायची इन इक्वेशन टू टू इक्वेशन लिहून घेतलेलं आहे आपण एक्स ऐवजी टू वाय म्हणजे टेन टू वाय आहे म्हणजे इन टू टू वाय बरोबर आहे आणि प्लस फिफ्टीन वाय ब्रॅकेट केला म्हणजे टेन आणि टू वाय यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि इक्वल टू वन झिरो फाईव्ह पट टेन आणि हे टू वाय यांचा मल्टिप्लिकेशन टेन इन टू टू ट्वेंटी वाय होतील आणि प्लस फिफ्टीन वाय इक्वल टू वन झिरो फाईव्ह दोघांची ॲडिशन थर्टी फाईव वाय होईल इक्वल टू वन झिरो फाईव्ह देअर फोर वायची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला वन झिरो फाईव्ह अपऑन थर्टी फाईव पस्तीस त्रिक एकशे पाच म्हणजे वायची व्हॅल्यू थ्री मिळेल बरोबर आहे पुट वाय इक्वल टू थ्री इन इक्वेशन वन वी गेट वायची व्हॅल्यू थ्री पुट करायची म्हणजे टू ऐवजी थ्री आणि मायनस एक्स इक्वल टू झिरो फोर टू वाय वायची व्हॅल्यू थ्री आहे सॉरी म्हणजे थ्री इंटू टू सिक्स मायनस एक्स इक्वल टू झिरो होतील बरोबर आहे एक्सची व्हॅल्यू काढायची आपण सिक्स या साईडला पास करू म्हणजे मायनस सिक्स होतील पहा दोन्ही पण निगेटिव आहेत कॅन्सल केले तरी चालेल म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला सिक्स नेक्स्ट पा दिलेले इक्वेशन आपले या प्रकारे आहेत तर येथे कॉन्स्टंट आपण या साईडला घेतो तर या साईडला आणलेला आहे आपण या साईडला पास करू म्हणजे दिलेलं इक्वेशन हे पहिलं इक्वेशन आपल्याला या असं येईल टू एक्स प्लस थ्री वाय हे फोर आपण या साईडला नेले तर मायनस फोर होतील बरोबर आहे सपोज हे एक नंबरचं इक्वेशन आहे आता दुसरं इक्वेशन एक्स मायनस फायू वाय इक्वल टू एलेवन हे दुसरं इक्वेशन आहे प आपल्याला येथे एक्सचा फोईफिशियंट वन आहे येथे टू आहे सारखे करण्यासाठी आपण या इक्वेशनला ने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल इथे टू एक्स होईल बरोबर आहे मल्टिप्लाय इक्वेशन टू बाय टूने मल्टिप्लाय करू टू एक्स होतील मायनस ने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस टेन वाय होतील आणि टूने मल्टिप्लाय केल्यावर हे ट्वेंटी टू होतील प हे इक्वेशन आपल्याला तिसरं मिळेल आता इथे टू एक्स आहे इथे पण टू एक्स आहे या दोन इक्वेशनचा विचार करू येथे टू एक्स टू एक्स आहे दोघांचे साईन आहे, सेम आहेत सेम साईन असेल तर आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्शन सबट्रॅक्ट इक्वेशन वन फ्रॉम थ्री थ्री मधून आपण हे मायनस करू थ्री थ्री इक्वेशन कसं आहे टू एक्स मायनस टेन वाय आहे इक्वल टू ट्वेंटी टू यामधून मायनस करायचं आपल्याला टू एक्स प्लस थ्री वाय प सबट्रॅक्ट आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे प्रत्येकाचं साईन चेंज करायचं आहे हे प्लस आहे तर हे मायनस हे प्लस आहे तर हे पण मायनस हे मायनस आहे तर हे प्लस आता हेच साईन आपल्याला विचारात घ्यायचे आहेत हे साईन विचारात घ्यायचे नाही हे प्लस हे मायनस हे विचारात घ्यायचं नाही आता हे आता हे साईन आपल्याला विचारात घ्यायचे आहेत पहा टू एक्स आहे मायनस टू एक्स आहे कॅन्सल मायनस टेन वाय आणि मायनस थ्री वाय म्हणजे मायनस थर्टीन वाय होतील बरोबर आहे आणि ट्वेंटी टू प्लस फोर मायनस फोर नाही करायचे आपण साईन चेंज केलेला आहे ट्वेंटी टू प्लस फोर म्हणजे ट्वेंटी सिक्स होतील प वायची व्हॅल्यू काढता येईल वाय इक्वल टू ट्वेंटी सिक्स अपॉन थर्टीन बरोबर आहे मायनस वाय इक्वल टू म्हणजे वाय इक्वल टू काय मिळेल आपल्याला तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस टू आणि हे मायनस साईन या साईडला येईल बरोबर आहे वायची व्हॅल्यू मायनस टू वायची व्हॅल्यू मिळाली आता एक्सची काढता येईल पोट वाय इक्वल टू मायनस टू इन इक्वेशन वन वी गेट कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करू शकता तुम्ही ज्या इक्वेशनला आपण नंबर दिलेला आहे त्या इक्वेशनमध्ये पुट करा वी गेट टू टू एक्स ॲज इट इज प्लस थ्री ऐवजी मायनस टू साईन मायनस असल्यामुळे आपण इथे ब्रॅकेट केलेलं आहे कारण दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे आणि इक्वल इक्वल टू मायनस फोर प टू एक्स थ्री इंटू टू टू म्हणजे मायनस सिक्स होतील बरोबर आहे आणि हे मायनस फोर प टू एक्स इक्वल टू हे मायनस फोर हे सिक्स या साईडला प्लस होतील म्हणजे टू एक्स इक्वल टू टू राहतील एक्स इक्वल टू काय येईल टू आपण टू म्हणजे एक्सची व्हॅल्यू वन मिळेल आपल्याला पहा एक्सची व्हॅल्यू काय मिळाली वन आणि वायची व्हॅल्यू मायनस टू इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स पहा हाच प्रॉब्लेम आपण सब्स्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू पहा सब्स्टिट्यूशन मेथड टू एक्स प्लस थ्री वाय हे फोर आपण या साईडला नेऊ तर मायनस फोर होतील बरोबर आहे इक्वेशन वन कारण कॉन्स्टंट आपण या साईडला आणतो राईट साईडला आणि दुसरं इक्वेशन एक्स मायनस फायव वाय इक्वल टू वन आहे हे दुसरं इक्वेशन पहा येथे वन एक्स किंवा वन वाय असेल तर त्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला येथे वन एक्स आहे बरोबर आहे म्हणजे फक्त एक्स आहे यावरून एक्सची व्हॅल्यू काढायला सोपं जाईल आपल्याला फ्रॉम टू वी गेट प यावरून एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला एक्स इक्वल टू एले वन या साईडचे आणि मायनस फाईव वाय या साईडला गेले तर प्लस फाईव वाय होतील बरोबर आहे ही व्हॅल्यू काढली आपण यावरून ही व्हॅल्यू काढली आपण बरोबर आहे या इक्वेशनवरून आपण ही व्हॅल्यू काढली आता ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची या इक्वेशनमध्ये पुट करायची दुसऱ्यावरून ही व्हॅल्यू काढली आणि ती पहिल्यामध्ये पुट करायची म्हणजे दोन्ही इक्वेशनचा आपण वापर केलेला आहे पुट धीस इन वन पूट धिस वॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन वन वी गेट इक्वेशन कसं आहे आपलं 2x एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू मायनस फोर आता एक्स ऐवजी आपल्याला हे पूट करायचं आहे म्हणजे टू एक्साऐवजी एलेवन प्लस फाईव वाय दोन टर्म असल्यामुळे हे आपण ब्रॅकेट केलेला आहे कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे प्लस थ्री वाय इक्वल टू मायनस फोर पहा येथे वाय आहे येथे वाय आहे म्हणजे एकाच फॉर्ममध्ये आहे वायच्या बरोबर आहे यावरून वायची व्हॅल्यू काढता येईल देअर फोर मल्टिप्लिकेशन करू ट्वेंटी टू प्लस टेन वाय प्लस थ्री वाय इक्वल टू मायनस फोर देअर फोर दोघांचे ॲडिशन थर्टीन वाय होईल आणि हे हे मायनस फोर आणि हे या साईडला आणले तर मायनस होतील फा थर्टीन वाय इक्वल टू दोघांची ॲडिशन होईल मायनस ट्वेंटी सिक्स वाय इक्वल टू मायनस ट्वेंटी सिक्स अपॉन थर्टीन देअर फोर वाय इक्वल टू फा तेर दोन्ही सव्वीस बरोबर आहे वायची व्हॅल्यू मायनस टू मिळेल आपल्याला आता ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करू आपण किंवा इथे पुट केली तरी चालेल पण पर परंतु येथे नंबर आपल्या इक्वेशनला द्यावा लागेल बरोबर आहे

मायस टू आणि इक्वल टू एलेवन देअर फोर एक्स मायनस मायनस मल्टिप्लिकेशन आहे प्लस होईल फायव्ह इन्टू टू टेन होतील इक्वल टू एलेवन देअर फोर एक्स इक्वल टू एलेवन हे मायनस टेन होतील म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला वन नेक्स्ट पास सोल्यूशन दिलेले इक्वेशन टू एक्स मायनस सेवन वाय इक्वल टू सेवन हे इक्वेशन नंबर वन आणि दुसरं इक्वेशन थ्री एक्स प्लस वाय इक्वल टू ट्वेंटी टू आहे हा प्रॉब्लेम आपण दोन्ही मेथडने सॉल्व करू प्रथम इलिमिनेशन मेथड आणि नंतर सब्स्टिट्यूशन मेथड कोई पिशियंट सारखे करायचे आहेत येथे मायनस सेवन आहे येथे फक्त येथे वायला कोईपिशियंट मायनस सेवन आहे येथे काहीच नाही वन आहे बरोबर आहे प या इक्वेशनला जर आपण सेव्हनने मल्टिप्लाय केलं याला आपण मल्टिप्लाय करू सेवनने या इक्वेशनला सेवनने मल्टिप्लाय केलं तर काय होईल सेवन वाय होतील बरोबर आहे मल्टिप्लाइंग या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करू सेवनने मल्टिप्लाइंग इक्वेशन असं लिहायचं नाही इथे आपल्याला समजण्यासाठी लिहिलेलं आहे आपण इक्वेशन टू बाय सेवन वी गेट मग प्रत्येक टर्मला आपण सेवनने मल्टिप्लाय करू हे काय होतील ट्वेंटी वन एक्स होतील प्लस, 7 इंटु 3, 21X, प्लस 7Y, सेवन इंटू थ्री ट्वेंटी वन एक्स प्लस सेवन वाय आणि सेवनने मल्टिप्लाय केलं ट्वेंटी टू इंटू सेवन म्हणजे वन वन फिफ्टी फोर बरोबर आहे इक्वेशन नंबर थ्री या इक्वेशनचा विचार करायचा पहिल्या आणि तिसऱ्या कारण दुसऱ्यावरून आपण तिसरं मिळविलेलं आहे म्हणजे दुसरं म्हणजेच काय तिसरं इक्वेशन आहे आता पहिलं आणि तिसरं या दोन इक्वेशनचा विचार करू येथे मायनस सेवन वाय आहे येथे प्लस सेवन वाय आहे अपोजिट साईन आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ॲडिशन ॲडिंग वन अँड थ्री इक्वेशन लिहून घेऊ एकाखाली एक आपण ॲडिशन आहे ॲडिशन असेल तर साईन चेंज करायचं नाही प्लस सेवन वाय मायनस सेवन वाय कॅन्सल होतील दोघांचे ॲडिशन ट्वेंटी थ्री एक्स होतील दोघांची ही ॲडिशन वन सिक्स्टी वन होईल यावरून एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला वन सिक्स्टी वन अपॉन ट्वेंटी थ्री देअर फोर एक्स इक्वल टू सेवन कम्प्लीट भाग जाईल सेवनचा बरोबर आहे एक्सची व्हॅल्यू आपल्याला सेवन मिळेल वी गेट पहा डायरेक्ट लिहिता येईल किंवा तुम्हाला इक्वेशन लिहून घेतलं तरी चालेल थ्री एक्स प्लस वाय इक्वल टू ट्वेंटी टू हे टू नंबरचं इक्वेशन आहे बरोबर आहे यामध्ये आपल्याला एक्स ऐवजी सेवन फूड करायचं आहे म्हणजे थ्री एक्सच्या ऐवजी सेवन म्हणजे इन टू सेवन आणि प्लस वाय इक्वल टू ट्वेंटी टू म्हणजे आता काय होईल फक्त वायची व्हॅल्यू मिळेल एक्सची आपण काढलेली आहे बरोबर आहे हे ट्वेंटी वन होतील प्लस वाय इक्वल टू ट्वेंटी टू देअर फोर वाय इक्वल टू या साईडचे ट्वेंटी टू हे ट्वेंटी वन प्लसमध्ये आहेत इकडे आल्यावर मायनस होतील देअर फोर वाय इक्वल टू ट्वेंटी टू मायनस ट्वेंटी वन म्हणजे वन पहा एक्सची व्हॅल्यू सेवन आली वायची व्हॅल्यू वन आलेली आहे आपण कसं लिहिणार एक्सची व्हॅल्यू प्रथम लिहिणार कॉमा देणार वायची व्हॅल्यू नंतर लिहिणार आणि लिहिणार इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स सब्स्टिट्यूशन म्हणजे काय पुट करणे म्हणजे एका इक्वेशनवरून व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये पूट करायची म्हणजे काय सबस्टिट्यूशन मेथड पहा इक्वेशन कसे आहेत आपले टू एक्स मायनस सेवन वाय इक्वल टू सेवन पहा येथे फक्त वन वाय कुठे येथे आहे वन एक्स आहे का नाही म्हणजे वायची व्हॅल्यू काढायला सोपी जाईल आपल्याबरोबर आहे फक्त वाय आहे म्हणजे यावरून आपल्याला वायची व्हॅल्यू काय मिळेल वाय इक्वल टू हे ट्वेंटी टू या साईडचे आणि थ्री एक्स या साईडला येतील तर मायनस थ्री एक्स होतील बरोबर आहे यावरून आपण ही व्हॅल्यू काढली आता ही व्हॅल्यू काय करू आपण यामध्ये फूट करू यावरून ही व्हॅल्यू काढली आणि ही यामध्ये फूट करू म्हणजे दोन्ही इक्वेशनचा दिलेल्या दोन्ही इक्वेशनचा आपण वापर केलेला आहे पुट धीस व्हॅल्यू इन इक्वेशन वन पाय वन इक्वेशन कसं आहे आपलं टू एक्स मायनस सेवन वाय इक्वल टू सेवन आहे बरोबर आहे जसं तसं लिहून घेतलेलं आहे आता वायच्या ऐवजी आपल्याला एवढं पूट करायचं आहे म्हणजे टू एक्स मायनस सेवन आणि वायच्या ऐवजी दोन टर्म आहेत येथे ब्रॅकेट करू आपण ट्वेंटी टू मायनस थ्री एक्स आणि इक्वल टू सेवन आता हे सेवनने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू टू एक्स मायनस पहा सेवन इंटू ट्वेंटी टू म्हणजे काय होतील वन फिफ्टी फोर होतील आणि मायनस सेवन इंटू थ्री ट्वेंटी वन आणि एक्स हे मायनस आहेत हे मायनस आहेत मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे हे प्लस होतील बरोबर आहे इक्वल टू सेवन प हे टू एक्स आणि ट्वेंटी वन एक्स दोघांचे ॲडिशन ट्वेंटी थ्री एक्स आणि मायनस वन फिफ्टी फोर इक्वल टू सेवन देअर फोर ट्वेंटी थ्री एक्स कॉन्स्टंट या साईडला पास करू प्लसमध्ये जाईल वन फिफ्टी फोर प ट्वेंटी थ्री एक्स इक्वल टू दोघांची ॲडिशन वन सिक्स्टी वन होईल देअर फोर एक्स इक्वल टू वन सिक्स्टी वन अपॉन ट्वेंटी थ्री कम्प्लीट सेवनचा भाग जाईल एक्स इक्वल टू सेवन पहा एक्सची व्हॅल्यू काढली आपण फूट एक्स इक्वल टू सेवन इन इक्वेशन वन वी गेट एक्सच्याऐवजी सेवन फुट करायची म्हणजे टू इंटू सेवन मायनस सेवन वाय आणि इक्वल टू सेवन आहे बरोबर आहे फोर्टीन होतील आणि मायनस सेवन वाय इक्वल टू सेवन मायनस सेवन वाय इक्वल टू हे फोर्टीन या साईडला मायनसमध्ये जातील बरोबर आहे म्हणजे मायनस सेवन वाय सब्ट्रॅक्शन मायनस सेवन येईल दोन्ही साईडला मायनस मायनस कॅन्सल म्हणजे वाय इक्वल टू काय होईल सेवन अपॉन सेवन म्हणजे वाय इक्वल टू वन बरोबर आहे सेवन सेवन सात एक सात वन अपॉन वन म्हणजे वन एक्सची व्हॅल्यू सेवन आली आणि वायची व्हॅल्यू वन आली पहा मित्रांनो प्रत्येक प्रॉब्लेम आपण दोन्ही मेथडने सॉल्व्ह केलेला आहे तुम्हाला जी सोपी वाटेल तिचा सराव करा समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद